नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। रावेर लोकसभेमधली काल चोपडाची जी जाहीर सभा होती सुषमाताईंची, ती यशस्वी झाल्यानंतर आज मुक्ताईनगरची आमच्याकडे आज सभा होती। पण या सभेमध्ये शिवसैनिकांना इथे जो त्रास देऊन ही सभा कशी होऊ नये हे ज्या पद्धतीने बघितलेलं आहे त्याला अनुसरून शिवसैनिकांनी आपली ताकद जी आहे ती सर्वांनी एक वज्रमूठ करून ही सभा घेण्याचा निश्चय घेतलेला आहे। आणि जी सभा आम्हाला शासनाने अवेअर केलेला आहे ती सभा आम्ही आज या मंगल कार्यालयात घेत आहोत, गोदावरी मंगल कार्यालयात। पण कार्यकर्त्यांचं हे होतं की कुठल्याही परिस्थितीत सभा झाली पाहिजे, आम्ही अंगावर केस घ्यायला तयार आहोत पण सभा आम्ही हलवणार नाही। आणि हा सर्व उत्साह बघूनच आज आम्ही या ठिकाणी या सभेचं नियोजन करत आहोत। या सभेसाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे या स्वतः उपस्थित राहणार आहेत। आणि आमचा जास्तीत जास्त यामध्ये प्रकाश जो ता असणार आहे की मुक्ताईनगरचा शेवटचा शिवसैनिक या सभेमध्ये आला पाहिजे, सभेमध्ये बोलला पाहिजे, लोकांना आपली भूमिका कळली पाहिजे मुक्ताईनगरच्या।